शेतकरी मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा देणारा शासन निर्णय दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यात जून ते ऑगस्ट 2022 झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता जवळपास 3,500 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर नेमकं कोणत्या विभागाला किती नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे, सर्व विभाग निहाय आपण तपशील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंतही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट्सकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वप्रथम औरंगाबाद विभागाचं संपूर्ण तपशील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये औरंगाबाद विभागात एकूण बाधित क्षेत्र हे 7,38,750 हेक्टर एवढे आहे. तर एकूण शेतकरी जे मदतीस पात्र ठरले आहेत ते आहेत 10,09,270 शेतकरी. आणि औरंगाबाद विभागासाठी एकूण 1,08,30,00,000 रुपयांची अतिवृष्टी मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. तर नाशिक विभागात एकूण बाधित क्षेत्र आहे 19,215 हेक्टर. तर नाशिक विभागातून एकूण 56,675 शेतकरी हे मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण 36,95,00,000 रुपयांची मदत ही नाशिक विभागात दिली जाणार आहे. त्यानंतर अमरावती विभागात एकूण बाधित क्षेत्र आहे 7,95,823 हेक्टर. एकूण पात्र शेतकरी आहेत 7,92,122 शेतकरी. आणि अमरावती विभागासाठी एकूण 1,196,76,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभागात एकूण बाधित क्षेत्र आहे 1,907 हेक्टर. तर एकूण पात्र शेतकरी आहेत 5,889 शेतकरी. आणि कोकण विभागासाठी एकूण 2,64,11,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर नागपूर विभागासाठी एकूण मदत ही 1,156,19,00,000 रुपये एवढी असणार आहे. तर नागपूर विभागात एकूण बाधित क्षेत्र हे 7,97,634 हेक्टर एवढे आहे. नागपूर विभागातून एकूण 8,62,984 शेतकरी हे मदतीस पात्र ठरले आहेत. त्यानंतर शासन निर्णयान्वये पुणे विभागात एकूण बाधित क्षेत्र आहे 28,588 हेक्टर. तर मदतीस पात्र शेतकरी हे 37,787 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर पुणे विभागासाठी एकूण मदत 44,38,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी जो शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यानुसार ही एकूण विभाग निहाय सर्व तपशील आपण या ठिकाणी जाणून घेतला आहे. कोणत्या विभागाला किती मदत मिळाली, त्या विभागातून बाधित क्षेत्र किती आहे, एकूण पात्र शेतकरी किती आहे, सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. तर प्रत्येक विभागातील जिल्हानिहाय सर्व तपशील आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, जास्त जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.